परंतु स्पर्धा असल्यामुळे त्यांना आम्ही 10 मिनिटं दिलेलीच होती. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मला सर्वांनाच माहिती आहे की आपली ही कला आजच्या ह्या रंगरंगोटीच्या दुनियेमध्ये काय काय आलंय, डीजे आला, कुठल्या कुठल्या अजून प्रकारचे वाद्य आले आहेत नवीन नवीन वेगवेगळी, परंतु या गजनृत्यामध्ये फक्त 3 वाद्य आहेत, ढोलाची थाप, काशाचा थाळा आणि एक चकवा. परंतु हा जो आपला साज आहे, हा साज एकदा चढला की तुम्हाला आम्हाला सर्वांनाच डोळ्यासमोर येतो तो पेशवाईकाली ज्या प्रकारचे राजा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जमान्यामध्ये जशा पद्धतीचा पेहराव असायचा, त्याच पद्धतीचा हा पेहराव आपल्या समोर डोळ्यासमोर येतोय. परंतु ही प्रथा कशी पडली असेल, कोणी हा पेहराव आपला ठरवला असेल, तर वाड वडिलांनी कशा काय हा पद्धतीचा पेहराव असेल, वाद्य असतील ही तयार केली आणि हा गजानंतरचा गजाला सुरुवात झाली असेल. यावरती फक्त 2 शब्द सांगण्यासाठी मी दिलीप पावलारे सरांना बोलवत आहे, त्यांना यातली खूप माहिती आहे. त्यानंतर एक शेवटचं मंडळ बाकी आहे आणि ते सुद्धा मी मागाशी म्हटल्याप्रमाणे 9 दिवसांचा नवरात्र, 10 दिवसांचा श्रीलंकार आणि नंतर जो दसरा होतो दंगलांचा त्याच्यावरती गळत चढवणारा श्रीकृष्ण मित्रमंडळ वाडाळा हे इथे येऊन दाखल झाले आणि हा 10 जणांचा टीमचा पूर्ण जो प्रवास होता आमचा पहिल्यापासून तो पूर्ण केला. त्यांचा डान्स त्यांचा गजनृत्य हा शेवटला असेल. हॅलो, संकल्प प्रतिष्ठा स्पर्धा गडकरीकरण गजनृत्य हा धनगर समाजाचा धनगर समाजासाठी धनगर समाजाला धनगर समाजाच्या एका मुलांनी समजा आपण मारलेली हाक आहे आणि त्या हाकेला सर्वजण आपण धनगर समाज म्हणतो. मल्हार मावळे सर्वजण आपली उपस्थिती अग्रगण्य अशी दाखवलेली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार मानतो. पूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरितांचे कळवारी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता राणी अहिल्या देवी होळकर, माता जिजाऊ, तसेच आपल्या ह्या प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संस्थापक माननीय श्री माझे मित्र विजयदादा लांबोरे, तसेच माननीय अध्यक्ष महोदय माननीय गुरुजी साहेब आणि सल्लागार माझे मित्र प्रकाश जोरे साहेब, या सर्वांनी मला या स्टेजवर उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे समाजाचे माझ्या वतीने मी आभार मानतो. तसेच या सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित दाखवली याबद्दल मी सर्वांचे माझ्या मल्हारमय मावळ्यांचे आणि भगिनी बंधूंचे आभार मानतो. मी पाहतोय मी कमीत कमी 4:30 वाजता इकडे आलो, 4:30 वाजल्यापासून माझ्या बंधू भगिनींचे उपस्थिती पाहून मी खरोखर सांगायचं म्हणजे मला खूप छान वाटलं. हा वसई विरार नगरी मधला हा प्रथमच असा हा सोहळा नाहीये. मागील 2-3 वर्षापूर्वी अहिल्या राणी उत्सव समिती वसई विरार आयोजित असं एक उत्सव मंडळ स्थापन झालं होतं. त्या संघटनेमध्ये हो आता जो आपला धनगरी समाजाच्या पेहरावबद्दल प्रकाश जोरे साहेबांनी आपल्याला सांगितलं, तो पेहराव आणि ते पेहराव कुठून कसा निर्माण झाला याबद्दल अशी जास्त काही माहिती मला प्रकाश साहेब नाही आहे, तरी पण आपण आग्रह केला म्हणून थोडंफार मी बोलतो. हा पेहराव जास्त जास्त दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या माझ्या समाज बांधवाने जे शाळ्या नगऱ्या
जे शाळा मंडळात राहण्याचे जे डोंगरा तिकडेच आपल्या शाळा मंडळात येऊन राहायचे त्या समाज त्याच त्यांची करमणूक म्हणून एक दसरा सोहळ्याला दसऱ्याच्या दिवसामध्ये ते काय करायचे की आपल्या फॅमिली बरोबर कुटुंबाबरोबर तिकडेच आपला दसरा असा गजनृत्याला साजरा करायचे असा हा गजनृत्याचा जो सोहळा आहे परंपरेनुसार प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरला आणि जो हा साज आहे हा साज हा कोल्हापूर जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यापासून कोकणात आणि पुढे पश्चिम महाराष्ट्र असेल तिकडे त्याचा प्रवाह वाढत चालला आणि आजपर्यंत हा जो गजनृत्याचा प्रवाह आतापर्यंत टिकला याचाच आम्ही माझं भाग्य समजतो. आणखी जास्त काय बोलत नाही, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. तुमचे मोलाचे दोन शब्द त्या पेहरावाबद्दल आम्हाला मार्गदर्शन केला, नवीन पिढीला सुद्धा जाणत माहिती मिळवून दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर जय श्री कृष्ण मित्र मंडळ वडाळा शेवटचं गजनृत्य या सामन्या या स्पर्धेचं घेऊन येत आहेत. वडाळा संघ वेळ होत सुरुवात करायची आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळ वडाळा Thank you.
या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि म्हणूनच आम्हाला गर्व वाटतो की अशा मान्यवरांचा सत्कार हा झालाच पाहिजे. अशा माणसांचं नाव ज्याने आतापर्यंत या समाजासाठी समाजाला एकत्रित आणण्यासाठी खूप मोठं भरभरून योगदान दिलेलं असतं अशा व्यक्तींचं जर आपण नाव घेतलं नाही तर खरोखर तुम्हाला एक मूर्खपणा करेल. आणि त्यामुळेच इथे एक आदरणीय नारायण माने साहेब, पांडू बावदाने साहेब, राम कोकरे साहेब, कारंदार गजानन शेळके साहेब, अशोक शेळके बंडियांचे पिताश्री, हे सर्व वरिष्ठ मान्यवर ज्यांनी समाजामध्ये खूप काही करून ठेवलंय आणि आता वेळ आहे की तुम्हा आम्हा सर्वांच्या युवकांची माहिती आहे. मला प्रॉम्प्टिंग येते सिंगडे साहेबांचं नाव राहून गेलंय त्यांना कोण विसरेल. हा एक युवक आहे आणि या युवकाच्या मनामध्ये हमेशा नेहमी त्याच्या मनात कायम एकच विचार असतात की माझा मराठी माणूस, माझा धनगर बांधव ह्या धगधगत्या आणि धावपळत्या शहरामध्ये कुठेतरी नोकरी धंद्याला आलेला असताना कुठेतरी तो स्थायिक झाला पाहिजे. अरे भैये लोक माफ करा असं बोलू नये, परंतु इकडे येऊन भाजीपाला विकून मोठमोठे बंगले विकत घेत आहेत, मोठमोठे फ्लॅट विकत घेत आहेत, परंतु आपला मराठी माणूस काय करतो त्याला असं वाटत राहतं. मलाही स्वतः वाटायचं की एवढ्या प्रकारामध्ये खरं कसं होईल, परंतु एवढे मार्गदर्शन ज्या माणसाने मला केलं ते आमचे माझे मित्र संतोषजी सिंगाडे सर, मनसेची युवा धगधगी तोफ आहे, विरारमध्ये स्थायिक आहेत, त्या अगोदर सुद्धा ते इथे विरारमध्ये आहेत आणि त्यांचाही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. बाळकृष्ण थोरे दादा याबद्दल मी त्यांच्याबद्दल मगाशीच बोलून गेलोय, त्यांनी कृपया पुढे येऊन बसायचं आहे. कृपया दादा तुम्हाला गेल्या खूप काही वर्षांमध्ये खूप मिस करतोय मी, तुम्ही कृपया पुढच्या रांगेत येऊन उभा राहायचं आहे. प्रथमतः मान्यवरांचा इथे आभार प्रदर्शन सोहळा आम्ही सादर करतोय आणि यासाठी मी प्रथमतः आपल्या सर्वांचे आधारस्तंभ जयसिंगदत्त शेळके साहेब यांना रंगमंचावरती आमंत्रित करतोय, त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे. आम्ही एक वेगळी परंपरा करतोय की सर्वांना मान्यवरांना आज वरती एकत्रित घेत नाही, प्रत्येकाला वेगवेगळ्या वरती घेतोय, वेळ नाही आहे, वेळ कमी आहे, प्रत्येकाचा प्रत्येक मान्यवरांचा आभार सत्कार होईल. ज्यांना दोन शब्द सांगायचे आहेत त्यांनी दोन शब्द या कार्यक्रमावरती आणि एकत्रित आपल्या समाजाला मार्गदर्शन सुद्धा करायचं आहे. वेळ खूप झालेला आहे, फटाफट हा कार्यक्रम ओळखतोय. जयसिंगदादा शेळके यांच्या एक जोरदार टाळा मित्रांनो, समाजाचा एक आधारस्तंभ आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विजय लांबोरे सर प्रतिष्ठानचे संस्थापक यांना विनंती करतो की त्यांनी दादासाहेबांचं शाल आणि श्रीफळ वेगळ्याच परंपरा विजय प्रतिष्ठान हे वेगळ्याच पायंडा समाजामध्ये वाढताना दिसतोय. शाल आणि श्रीफळ म्हणता म्हणता आपल्या समाजाचा मान सन्मान, आपली ताकद, आपली ओळख, इतके वर्ष आपण आज ओळखलं जातोय ते हा घोंगडी मुळं आणि ते घोंगडी देऊन घोंगडी आणि काठी देऊन आभार सन्मान मान विजय लांबोरे साहेब करतायत. शेवटचा वेळ आपल्याला खूप कमी आहे, पहिलंच सांगतोय आणि त्यांनी दोन शब्द आपल्या सर्वांसमोर मनोगत व्यक्त करावा. दादा साहेब सर्वांचे कान आतुरले आहेत तुमचे दोन शब्द ऐकण्यासाठी. संकल्प विजय प्रतिष्ठान मार्फत आयोजित केलेल्या या नृत्याच्या स्पर्धांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर खूप वेळ झाला खरं तर उपस्थित सर्व मान्यवर आणि मुंबई आणि मुंबईच्या परिसरातून आलेले माझे सर्व धनगर बंधू आणि भगिनी,
आपल्या तर मनाला खूप बरं वाटतं की बरेच वर्षानंतर आपण गजनृत्याचा कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाला. मित्रहो, तसं माझं गाव सांगली जिल्ह्यामध्ये कोटेगुंडा तालुका राहतो, मुंबईमध्ये आता, परंतु गावाशी माझा संपर्क आहे कारण मी 2004 साठी विधानसभेची निवडणूक पण लढवली आणि 5000 मतांना फक्त पराभूत झालो. त्यामुळे तिथल्या मातीशी आणि त्या मतदारसंघाची आजही माझा संपर्क आहे, त्यामुळे मी सतत जातो येतो. ते कोटेगुंडामधलं निर्वाण देवस्थान जे आपलं सगळ्यांचंच एक आदर्श असं देवस्थान, त्या देवस्थानचा मी कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. त्याची छोटा देऊळ होता, परंतु त्या देवळामध्ये माझ्या अगोदर नाव ऐकलं असेल, शिंदे बापू म्हणून होते, शिवाजीराव बापू शिंदे, हे जे राज्याचे राज्यमंत्री होते इथे, त्यांनी सुद्धा त्या केरळ देवस्थानचा अध्यक्षपद स्वीकार करता आणि त्यांनी बरीच वर्ष ते त्या देवस्थानचा जीवन खूप चांगल्या प्रकारचं आता ते देवस्थान निर्माण झालंय. शासनामार्फत सुद्धा आता बराचसा निधी, सुरुवातीला तर आपण सगळं आपल्याच समाजातल्या ज्या देणग्या होत्या त्याच्यामार्फत आणि काही पैसे आम्ही स्वतः घातले आणि त्यातून त्या देवस्थानचा जीर्णोद्धार चालू केला, परंतु त्यानंतर शासनानं जाग आली, शासनानेही त्याला चांगल्या प्रकारचा निधी दिला. जवळजवळ आता 10 कोटी रुपये शासनानं दिले आणि त्याचा सुद्धा विनियोग चालू आहे. खूप चांगल्या प्रकारचं देवस्थान आम्ही घडवतोय. एक महाराष्ट्रातलं धनगर समाजातलं आदर्शवत असं देवालय की तिथं केवळ श्रद्धेनं लोक आपण जातो आणि देवस्थान देवाची पूजा करतो, देवावर आपला सर्व मनोभाव आपण त्याची सेवा करतो, त्याचबरोबर तिथं इतर सोयीसुद्धा, विशेषतः आरोग्याची सोय, शिक्षणाची सोय, ह्याच्यासुद्धा सोयी उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. आणि हा सांगण्याचा माझा उद्देश हा ह्याचा होता की जसं गजनृत्य इथं आपण सादर केलं, तसंच गजनृत्य विनोबाच्या इथे सुद्धा आरेवाडी परिसरात, कवटेमुखा परिसरातले लोक सुद्धा सुद्धा सादर करतात. आता परवाच ते अमेरिकेला जाऊन आले, लंडनला जाऊन आले आणि देशात तर आपण कधी का असेल, आता 4-5 वर्षांपूर्वी सुद्धा ते गजनृत्य 26 जानेवारीला जे राजपथावर आपण जे संचलन करतो त्या संचलनामध्ये सुद्धा त्याला बोलवलं, म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारचं गजनृत्य सादर केलं जातं. माझी आपल्यासुद्धा या इथल्या सगळ्या गजनृत्य सादर करणाऱ्या सगळ्या मंडळांना विनंती आहे की आपल्यामध्ये सुद्धा थोडी सुधारणा करण्याची गरज आहे. सादर करताना त्याच्यामध्ये सुद्धा लयबद्धता पाहिजे, सगळ्यांचं नातं असेल गजनृत्य करताना प्रत्येकाचा सारख्या पद्धतीनंच वागवायला पाहिजे. जसं वेगवेगळं प्रत्येकजण नाचतो, त्यापेक्षा जर आपण एका लयमध्ये जर आपण नाचलो तर त्याच्यापेक्षा आणखी जास्त आकर्षकपणे ते चांगलं दिसेल आणि लोकांना सुद्धा ते आवडेल. आपल्या ज्या काही कमी आहेत त्या आपल्या सुधारणा केल्या पाहिजे. खरं पाहिलं तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे धनगर समाजाला जसा सांस्कृतिक वारसा आहे, असा वारसा कुठल्याच समाजामध्ये, महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशामध्ये कुठल्याच समाजामध्ये नाही. आणि त्यामुळं तो वारसा जो आपल्याला मिळालेला आहे, तो संपन्न असा जो वारसा आहे, तो आपण जतन करण्याची गरज आहे, तो राखून ठेवला पाहिजे आणि त्याला ह्याच्यामध्ये आणखी चांगल्या प्रकारे कसं त्यामध्ये वाढ करता येईल. ज्या काही तुम्ही जे नृत्य होती किंवा आणखी दुसऱ्या, आता तुम्ही धनगरी गोव्या सुद्धा ऐकले असतील, त्या धनगरी गोव्यामध्ये पूर्वी जे धनगरी गोव्या सादर केल्या जायच्या त्यापेक्षा आता खूप त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि खूप चांगल्या प्रकारे लोक सादर करतात. जसे जसे युवक आले ते थोडे शिक्षणानं ते थोडे चांगलं शिकले, जो आरेवाडीमधला जो संघ आहे तो जो अमेरिकेला गेला त्यातला जो ढोलवादक आहे तो स्वतः इंजिनियर आहे, एक चांगला पदवीधर इंजिनियर आहे, ऑफिसर आहे तो, परंतु गजनृत्य ज्यावेळी जातं त्यावेळी मात्र तो त्यांनी सुट्टी काढून तो तिथे जातो. म्हणजे एवढी चांगली शिकलेली सगळी पदवीधर मुलं आहेत आणि ती मुलं सादर करतात. तुम्ही ह्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी आहेत असं नाही, परंतु आपली जी नवीन पिढी यायला लागली त्याप्रमाणे आपण नवीन पद्धतीनं जे आपलं नृत्य हे आपला सांस्कृतिक वारसा आपण लोकांसमोर सादर केला पाहिजे आणि तो चांगल्या प्रकारे आणि आदर्शपणे चांगला केला पाहिजे, ते लोकांनाही वाटलं पाहिजे की नाही याच्यापेक्षा काहीतरी सुधारणा आणखी होत चालली. अशा प्रकारे आपण सगळ्यांनी सादर करावा. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आता खूप वेळ झाला आहे, त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपण सगळेच या कलेवर सगळे
प्रेम करणारे आहात म्हणून आपण एवढ्या लांबून आला. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि विशेषतः विजय लांबोरेलाही धन्यवाद देतो की 2-3 दिवस सतत मी आलंच पाहिजे म्हणून आग्रह धरला आणि त्यामुळे मी त्यांच्या आग्रहास्तव आलो. परंतु मला एक चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यामध्ये मिसळायची संधी मिळाली आणि कदाचित मी आलो नसतो तर ती संधी माझी खुली असती. त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की प्रत्येक मान्यवरांना एका एकाला वरती घेऊन त्यांचा आदर सत्कार मान सन्मान केला जाईल. परंतु वेळेचा अभाव असल्यामुळे सिलेदारांनी सांगितलंय की सर्वांना आता मी वरती बोलवतोय. त्याच्यामध्ये प्रथमतः एक युवा नेतृत्व मी प्रत्येकाची ओळख करून देण्यासाठी खूप काही बोलण्यासारखं आहे. सुरुवातीला आलं तर सांगितलं होतं दादांबद्दल की ज्या वेळेस तुमच्या आमच्यासारख्या विचारांची म्हणजे तुमच्या आमच्यासारखे ज्या विचारांमध्ये क्रिकेट खेळणं किंवा खेळामध्ये दंगा असायचो त्या वयात ज्या माणसाने समाजामध्ये उत्तुंग असं नाव निर्माण केलंय ते आमच्या अनिल झोरेंना मी आदरपूर्वक आमंत्रित करतोय स्टेजवरती यायचं आहे. कारण तर समाजातील ज्येष्ठ नेते भवनदास चौगुले यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर संतोष शिंगाडे दादा मगाशी मी ओळख करून दिलीत आहे त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. तुमची आमची धडाड दितो ज्यांची भाषणं मी कायम ऐकत बसतो युट्यूबवरती आणि समाजामध्ये आतापर्यंत ग्राउंडमध्ये सुद्धा उतरून ज्या माणसाने खूप काही समाजासाठी आतापर्यंत छातीवरती हिदडाने घेतलंय ते आमचे बिपिनदा गोगरे यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्यानंतर बायकृष्ण झोरे दादा तुम्ही या रंगमंचाला सुशोभित करायचं आहे. दिलीप बावधने दादा असेल त्यांनीही व्यासपीठावर उभं राहायचं आहे. कृष्णा भोले, गणपत वरक दादा, संदीप कोल्हापुरे दादा, तुकाराम बावधने सर आणि त्यानंतर कोल्हापूरहून आलेली या कार्यक्रमाची शान खरोखरच मानलं दादा खरंच या वयामध्ये सुद्धा ही ऊर्जा घेऊन तुम्ही इथे आलात, कार्यक्रम उंगवलात, कार्यक्रमाची शोभा खरोखरच वाढवलात त्याबद्दल तुमचे आभार तर व्यक्त करणं शब्द कमी पडतील. तुम्ही सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. गंगाराम माधारी दादा, गंगाराम माधारी दादा तुम्हीही व्यासपीठावरती यायचं आहे. हा खरा धनगरी आदर्श आहे. आनंद शिंदे सर यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. राम गोगरे सर तुम्ही वरती यायचे आहे व्यासपीठावरती. अप करा, वेळेचा अभाव आहे, सर्वांचा सन्मान आहे परंतु वेळ कमी असल्यामुळे थोडस कार्यक्रमामध्ये चेंज होतोय. त्या सर्वांना आम्ही प्रथमतः एका लाईनमध्ये सर्वांचा एक नाव राहून गेलंय माहिती आहे मला प्राउड करतो मी विसरलो परंतु मी सावरून घेतोय एक नाव राहून गेलंय संदीप कोल्हापुरे बोलले ना संदीप कोल्हापुरे सर. कार्यक्रम अजून खूप बाकी आहे. सर्व 10 संघांना सामानांची चिन्ह द्यायची आहे. त्यानंतर सर्वांचं आकर्षण मिताली सागवकरांचा पोवाडा ऐकायचं आहे आणि त्यानंतर जो अनुत्तरित प्रश्न तुम्हा सर्वांच्या मनात आहे कोण होणार तो मिळेल अर्धा याच्यानंतर. तत्पूर्वी मान्यवरांचे आभार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विजय सिंग लांबोरे सर, कोंडीबा गोडके सर आणि पावधानी साहेब यांना. या सर्वांनी उपस्थित मान्यवरांचं शाल आणि श्रीमयूर थाटा माटा त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर मान्यवरांचे काही मान्यवर इथे आहेत बोलायला लागले की एक तास सुद्धा पूर्ण नाही अशा व्यक्ती असली इथे आहेत परंतु वेळ कमी असल्यामुळे मी त्यांना अगोदरच सांगणार आहे फक्त 2 मिनिटं. कृष्णा भोले सर यांनी यायचे आहे. लक्ष्मी माता नाच मंडळांचे संस्थापक कृष्णा भोले हे इथे उपस्थित आहेत. आतापर्यंत मित्रांनो खरोखरच या समाजामध्ये मी अनेक कार्यक्रम पाहिले, अनेक कार्यक्रम मी स्वतः सुद्धा केले परंतु माझा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जास्त नसतो भाग. मी खेळाकडे जास्त आग्रह असतो. मी क्रिकेटचे सामने आतापर्यंत
खूप वर्षापासून भरवतोय आम्ही लोक. इथे बसलेले समोर नवोदित कलाकार आहेत, त्यांनाही माहिती आम्ही भरवमंच अशा विरार नगरीमध्ये गेली चार वर्ष अप्रतिम अप्रतिम विजयाला तुमची संकल्पना जाते अप्रतिम अगदी नावाप्रमाणे. कसा वाटतोय हा सहा मान्यवरांचा? खरोखरच धनगरी राजा इथे येऊन सजलाय, सर्वांचं कारण ठरलाय तो आपल्या हजारो वर्षापूर्वीचा गजा. जमलेले माझे बांधव समाज बांधव आहेत, ते सर्वच बोलू इच्छित असतात परंतु वेळ अभाव आहे, त्यामुळे आम्ही बिबीदादा कोकरे आणि अनिलदादा झोरे आणि तसेच बबन चौगुलेदार आणि यांनाही समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. सुरुवातीपासून त्यांनी सांगितलेलं की मला दोन शब्द नक्की या रंगमंचावरती बोलायचे आहेत. आम्ही या तीन व्यक्तींना बोलण्याची संधी देतोय, बाकी मान्यवर आणि आसनास्थ व्हायचं आहे. कृपया कोणीही राग मला धरायचा नाहीये, वेळेचा अभाव आहे, चुकतो तो माणूस असतो आणि चुकांमधूनच एक वेगळा संघर्ष तयार होतो, एक प्रोग्राम अजून तयार होतो. चुकलं पहिलं पाहिजे, सगळं काही सुरुवातीलाच आलं योग्य झालं तर मग कार्यक्रम लांबणार कसे, पुढे अजून कार्यक्रम येणार कसे. प्रथमता तुम्ही दादा कोकरेंना दोन शब्द बोलण्याची संधी देतोय, त्याने आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करायचे या कार्यक्रमावरती, समाजावरती आणि एकंदरीत सर्व